हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक यामध्ये विविध पदांकरिता सरळ सेवेने भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो नियमित वेतन श्रेणीसह ग्रेड पे असणारी कायमस्वरूपी नोकरी असणारी ही संधी असून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे वेगवेगळ्या अस्थापनेवरती सरळसेवने ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप हे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जाहिरात सरळ सेवा भरती दोन हजार एकोणवीस दिनांक नऊ तीन दोन हजार एकोणवीस नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या आस्थापनेवर सेवा पद्धतीने खालीलप्रमाणे नमूद केलेल्या पदांसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून सुट्टीचे दिवस सोडून अर्ज बाजार समितीचे मुख्य कार कार्यालयातून घेऊन जाण्याचे करावे सदर अर्ज व पद अनुषंगाने आवश्यक कागदपत्रासह व त्यासोबत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या नावाने रुपये दोनशेचा डी अर्जासोबत जोडण्यात यावा अर्ज परिपूर्ण नसल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही आवश्यक कागदपत्रासह अर्ज दिनांक पंचवीस तीन दोन हजार एकोणवीसपर्यंत पर्यंत स्वीकारण्यात येतील त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही परंतु अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम वेळेबाबत स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करण्याचा अधिकार निवड समितीस राहील वरील मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करून लेखी परीक्षेसाठी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पत्र देण्यात येईल सदर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर पात्र उमेदवारांना तोंडी मुलाखतीस बोलवण्यात येईल याबाबत मुलाखतीस पात्र उमेदवारांना तोंडी मुलाखतीची तारीख व वेळ कळवण्यात येईल अर्ज विक्रीचे ठिकाण दिनांक व वेळ कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक आनंद ऋषीजी मार्ग मार्केट यार्ग यार्ड दिंडोरी रोड पंचवटी नाशिक चार दोन दोन शून्य शून्य तीन दिनांक चौदा तीन दोन हजार एकोणीसपासून सकाळी दहा ते दुपारी दोन वाजता शासकीय सुट्टीचे दिवस वगळून म्हणजे चौदा तारखेपासून अर्ज विक्री करण्यास सुरुवात झालेली आहे किंवा अर्ज उपलब्ध झालेले आहेत त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची वेळ व दिनांक सकाळी दहा ते दुपारी पाच वाजता दिनांक पंचवीस तीन दोन हजार एकोणवीसपर्यंत म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत तोंडी मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांची यादी नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल आता रिक्त पदांचा तपशील पाहूया पहिलं पद आहे कॉम्प्युटर प्रोग्रॅमर एक पद आहे वेतन श्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड वेतन रुपये हे दोन हजार चारशे म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं वेतनमान याच पदासाठी आहे या प्रवर्ग आणि पदसंख्या पाहूया अजा अज विजा अ भज ब भज क भजड विमा प्र सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग इमा व शून्य खुला एक जागा आहे आणि या एका जागेसाठी कोणताही उमेदवार अर्ज करू शकणार आहे समांतर आरक्षण नाही शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे पहा कॉम्प्युटर प्रोग्रामर पदासाठी बी सी एस किंवा एम सी एस उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हे पद आहे यानंतर पुढील पद आहे कनिष्ठ लिपिक पाच पद वेतन श्रेणी रुपये पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन रुपये एक हजार नऊशे प्रवर्ग आहेत पहा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा अ ला अनुसूचित जमातीला दोन जागा आहेत विजा अला एक भज ब एक भज क ड शून्य विमाप्राला एक जागा आहे आणि अशा एकूण पाच जागांसाठी ही भरती प्रक्रिया आवश्यक आहे यासाठी पात्रत का पा? पात्रता काय आवश्यक आहे पहा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर व एम एस सी आय टी कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे समांतर आरक्षणसुद्धा आहे या पदासाठी माजी सैनिकांसाठी विजा अच्या जा ज्या दोन जागा होत्या त्यातल्या माजी सैनिक एक आणि सॉरी अजसाठी दोन जागा होत्या त्यातील महिला एक आणि सर्वसाधारण एक आहेत एकूण दोन विजा असाठी एक जागा होती त्यामध्ये माजी सैनिक एक एकूण एक त्यानंतर बहजबसाठी एक जागा होती ती महिलांसाठी आहे विमाप्र एक जागा, जागा हो आहे ती सर्वसाधारण आहे आणि त्यानंतर अशा या पाच जागा समांतर आरक्षणासह आहेत त्यानंतर पुढचं पद आहे टेलिफोन ऑपरेटर एक पद आहे आणि एक पद आहे ते खुल्या गटासाठी आहे म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी आहे वेतन श्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड वेतन असणार आहे एक हजार नऊशे एवढं ग्रेड वेतन असणार आहे समांतर आरक्षण नाही शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे पहा कोणत्याही शाखेचा पदवीधर व टेलिफोन ऑपरेटर कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे यानंतर शिपाईची आठ पदे आहेत वेतन श्रेणी रुपये चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस ग्रेड वेतन रुपये तेराशे असणार आहे अनुसूचित जमातीसाठी दोन पद भजकसाठी एक आणि इमावसाठी म्हणजे इतर मागासवर्गासाठी एक असे एकूण ही चार पदं मागासवर्गीयसाठी आणि खुला चार असे एकूण आठ पदं आहेत शैक्षणिक पात्रता काय पहा पा आवश्यक इयत्ता आठवी पास किंवा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे समांतरक्षणसुद्धा या पदाचं अनुसूचित जमातीसाठी दोन पदं होती महिला एक आहे सर्वसाधारण एक आहेत एकूण दोन बदकासाठी एक पद आहे ते माजी सैनिकांसाठी आहे त्यानंतर इमाऊसाठी एक पद होतं ते अपंग आहे मुकबदीर अंध यांच्यासाठी एक पद आहे आणि खुल्याची एकूण चार पदं होती त्यामध्ये महिला एक सर्वसाधारण तीन एकूण चार अशी आठ पद आहेत यानंतर पुढचं पद आहे पहारेकरी एकूण सोळा पद आहेत वेतन श्रेणी रुपये चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस ग्रेड वेतन रुपये एक हजार तीनशे अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती दोन विजा अ एक ब ज ब एक ज क एक विमा एक हिमा व दोन खुला सात अशी एकूण सोळा पद आहेत शैक्षणिक पात्रता आहे पहा आठवी पास किंवा दहावी उत्तीर्ण समांतर आरक्षण पहा या पदासाठी अनुसूचित जाती एक आहे ते माजी सैनिक किंवा प्रकल्पग्रस्तासाठी असणार आहे एकूण एक अनुसूचित जमातीसाठी दोन पद आहे त्यामध्ये महिला एक सर्वसाधारण एक विजाचं एक पद आहे ते सर्वसाधारण आहे भजाब एक पद आहे ते माजी सैनिकांसाठी आहे भजकचं एक पद आहे ते सर्वसाधारण आहे त्यानंतर बजेट शून्य विमाप्र एक पद आहे ते सर्वसाधारणसाठी आहे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग शून्य पद इतर मागासवर्ग म्हणजे सीसाठी एक महिला सात एक आहे सर्वसाधारण एक आहे एकूण दोन आहेत आणि खुल्यासाठी सात पद आहे त्यातमधील भूकंपग्रस्त एक महिला तीन सर्वसाधारण तीन एकूण सात त्यानंतर वाहन चालक एक पद आहे वेतन श्रेणी पहा वाहन चालकासाठी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन रुपये एक हजार नऊशे लक्षात ठेवा मित्रांनो ही जी वेतन श्रेणी आहे श्रेणी महामंडळांमध्ये जे काही वाहन चालक बरं जातं ही सुधारित वेतन श्रेणी म्हणजे आणि हे पद आहे एक अनुसूचित जातीसाठी एक पद आहे शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे पहा दहावी उत्तीर्ण व वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे त्यानंतर पुढचं पद आहे माळी एकूण दोन पद आहेत वेतन श्रेणी आहे रुपये चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस ग्रेड वेतन असणार आहे तेराशे रुपये पदसंख्या पहा अनुसूचित जातीसाठी एक आणि खुल्यासाठी एक अशी एकूण दोन समांतर आरक्षण नाही शैक्षणिक पात्रता आठवी पास किंवा दहावी उत्तीर्ण व कृषी खात्यातील माळी कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे माननीय पणन संचालक यांच्याकडील दिनांक सत्तावीस जून दोन हजार चौदाची परिपत्रिकांनुसार उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक अर्हता धारण केल्याप्रमाणे शैक्षणिक परिगणित गुणखालीलप्रमाणे देण्यात येईल सदरची गुणतालिका सर्व पदांकरता लागू राहील एस एस सी उत्तीर्ण दहा गुण आता दहावी उत्तीर्ण असाल तर दहा गुण कसे दिले जातील पहा एकोणसाठ टक्के गुण चार गुण साठ टक्के ते एकोणसत्तर पॉईंट पन्नास टक्के सहा गुण सत्तर ते एकोणऐंशी आठ गुण ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक गुण असतील दहावीला तर दहा गुण बारावीमध्ये दहा गुण कसे दिले जातील त्याच पद्धतीने एकोणसाठच्या पर्यंत असेल तर चार गुण साठ ते एकोणसत्तर असेल तर सहा गुण सत्तर ते एकोणऐंशी टक्केपर्यंत असाल तर आठ गुण आणि ऐंशी टक्केपेक्षा असेल तर दहा गुण पदवी मान्यताप्राप्त वीस गुण सत्तर टक्केपेक्षा त्यापेक्षा जास्त असतील तर वीस गुण आणि प्रथम श्रेणी साठ टक्के ते एकोणसत्तर पॉईंट पन्नास टक्के असेल तर सोळा गुण आणि द्वितीय श्रेणी चौदा गुण आणि तृतीय श्रेणी दहा गुण असणार आहेत पदव्युत्तर पदवी पदविका किंवा त्यापडील उच्च शिक्षण एकापेक्षा जास्त पदविका असेल तर ज्या पदवीत जास्त गुण आहेत फक्त त्याच पदवीचा विचार केला जाईल संगणक ज्ञान दहा गुण असणार आहेत एम एस आय टी टी डी ओ ओ ई ए सी 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 ट्रिपल सी म्हणतो अर्थात यापैकी असेल उत्तीर्ण तर चार गुण संगणक पदवी का डिप्लोमा असेल तर सहा गुण संगणक पदवी असेल डिग्री तर आठ गुण संगणकातील पदव्युत्तर पदवी असेल तर दहा गुण लेखी परीक्षा पन्नास गुणांची होणार आहे उमेदवारांनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरवण्यात येईल शिपाई पहारीकरी व माळीपदाकरता तोंडी परीक्षा घेण्यात येईल याबाबत त्यांना मुलाखतीबाबतचे पत्र देण्यात येईल नियुक्तीबाबतचा अंतिम अधिकार माननीय सभापत्ती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक यांनी राखून ठेवलेले आहेत जाहिरातीत नमूद पदांचे रोस्टर तपासणीकरता मावक अधीन विभागीय आयुक्त नाशिक यांचे कार्यालयाकडे सादर करण्यात येत आहे त्यांचे निर्णयास अधीन राहून उपरोक्त पदातील आरक्षणात बदल होऊ शकतो याची नोंद घ्यावी अशा प्रकारे ही जाहिरात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक यांच्या आस्थापनेवरती सरळसेवा पद्धतीने भरतीसाठी निर्गमित झालेले आहे कॉम्प्युटर ऑपरेटर एक पद कनिष्ठ लिपिक पाच पद आणि टेलिफोन ऑपरेटर एक पद शिपाई आठ पद पहारेकरी सोळा आणि वाहनचालक एक आणि माळी दोन अशा विविध पदांकरता ही जाहिरात आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज सादर करायला विसरू नका लक्षात ठेवा अंतिम दिनांक असणार आहे पंचवीस तीन दोन हजार एकोणवीस अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर नोकरीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद